मराठा आंदोलक राजश्री उमरेंच्या उपोषणाचा आज 10वा दिवस. राजश्री यांच्यावर उपचार सुरू आहेत, मात्र मागणी मान्य होत नाही. तोपर्यंत उपोषणावर त्या ठाम आहेत. उमरेंनी उपोषण सोडण्याची विनंती केल्यानंतरही राजश्री यांनी मात्र नकार दिला आहे. यानंतर राजश्री यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालण्याचं आश्वासन भुमरेंनी दिलं आहे. 17 सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य केल्या नाही तर मराठवाड्यात फिरकू देणार नाही, असं राजश्री उमरे म्हणाले. दरम्यान यावेळी अतुल सावेंनी राजश्री उमरेंची भेट घेतली आणि लवकरच मुख्यमंत्री तोडगा काढतील असं त्यांना आश्वस्त केलं. 17 सप्टेंबरपर्यंत आमच्या मागण्या जर का मान्य नाही केल्या तर प्रशासनाला, सरकारला आमचा एकच इशारा आहे की 18 सप्टेंबरची पहाट तर मी पाहणारच नाही, पण 17 सप्टेंबरला मराठवाड्यामध्ये कुठल्याही राजकीय नेत्यांना ध्वजारोहण करता येणार नाही. अनेक वेळेस चर्चा केली आणि अनेक विषय मार्गी लावलेले आहेत. हाही विषय ह्याच्या मार्गी लावतील हा मला पक्का विश्वास आहे. म्हणूनच मी ताईंना विनंती केली सगळ्या सहकाऱ्यांना, पण त्यांचं म्हणणं की ताई उपोषण सोडणार नाही, पण त्यांचे काही सहकारी, आम्ही सांगितलं की 5 सहकाऱ्यांची तुम्ही टीम तयार करा. उद्या परवामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन त्यांना चर्चेला बोलू आणि चर्चेच्या माध्यमातून त्याच्यात मार्ग काढू असा आम्हाला नक्की खात्री आहे.